हिंगोली जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुसुवाट, या डॉक्टरांवरती कारवाई होणारच. हिंगोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांची दवाखान्याची माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी आणि महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाईसाठी बासंबा पोलीस स्टेशनचे फौजदार मलपिल्लू यांना माहिती देताच पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. पुढील कारवाईसाठी विनापरवानगी असलेले डॉक्टर यांना ताब्यात घेऊन त्यांची योग्यरित्या चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करू. तालुका आरोग्य अधिकारी व महसूल विभागाच्या पथकाने बोगस डॉक्टरांचं दवाखान्यासहित पूर्णपणे साहित्य जप्त केलं. सोबत मेडिकल गोळ्या औषधं बऱ्याच प्रमाणात मिळाले आहेत आणि त्यावरही कारवाई. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे, सिरसम प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉक्टर दीपाली पतंगे, सीएचओ डॉक्टर शरद गावडे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी हेही कारवाई करताना त्यांच्यासोबत होते. हिंगोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांचा सुसुवाट झाला असून बोगस डॉक्टर सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळत असून आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वर कुठलीही कारवाई करणार याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं. या बोगस डॉक्टरांनी पैशाची लुटमार केली असून हा दवाखाना जवळपास 6 ते 7 महिन्यापासून चालू आहे. कोरोना काळात या डॉक्टरांनी जनतेकडून आडमुठ्या धोरणानं पैसे घेऊन लाखो रुपयांची उलाढाल केली आहे. प्रतिनिधी परशुराम जाधव सह प्रभाकर पाटील, न्यूज टुडे 24, हिंगोली. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.